राष्ट्रसंत आचार्य आनंदर्शीजी हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुर्बिणद्वारे बिंटाका शस्त्रक्रिया शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिरासाठी बीजाबाई मोहनडार राका परिवारानं सहकार्य केलं. राष्ट्रसंत आनंदर्शीजी महाराज यांच्या 29व्या पुण्यस्मरणानिमित्त आनंदर्शीजी हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुर्बिणद्वारे बिंटाका शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या शिबिरासाठी मोहनलाल जुगराज राका यांच्या स्मरणार्थ बीजाबाई राका परिवारानं सहकार्य केलं. शिबिर उद्घाटन प्रसंगी बडीसाजन ओसवाल, श्री संघाचे अध्यक्ष विलास लोढा, सूर्यकांत राका, संजय राका, चंद्रकांत राका, मनोज राका, किरण राका, प्रीतम राका, अनिता राका, भारती राका, रतिलाल कटारिया, अरुण पारख, अजित कर्णावट, दीपक बोथरा, राजेंद्र बोथरा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर भास्कर जाधव, डॉक्टर सतीश राजूरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र मुथा, डॉक्टर सोनल बोरुडे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आनंदर्शीजी हॉस्पिटल मधील आरोग्य सेवेचं कौतुक केलंय. त्यांच्याबरोबर केंद्रित आहे आणि हॉस्पिटलचं काम दिवसेंदिवस वाढत आहे. मी कधी म्हणजे आज महाराष्ट्र त्या पण इंडियामध्ये आनंदर्शीजी हॉस्पिटलचं नाव झालेलं आहे. इथले जे ट्रस्टी आहेत, डॉक्टर कर्पे आहेत, डॉक्टर कटारे आहेत, संतोषभाऊ बोकरा आहे, प्रकाश चंदानी आहे, असे अनेक बाबूचे चोपडा आहे, असे अनेक कार्य जे ट्रस्टी आहेत, त्यांनी ते काम करणार आहेत, आपला वेळ देतात आणि लोक एवढे त्यांचे उद्योग असून सुद्धा हॉस्पिटल करतात, दोन तास चार तास ते आपलं स्वतःचा वेळ देतात. त्याबद्दल त्यांचं मी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्यामुळेच या हॉस्पिटलचं नाव अहमदनगरचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे आणि असंच पुढे हे काम चालू आहे. त्यात कुठली चर्चा नाही. 19व्या शतकामध्ये विविध प्रकारचे आजारांचे निदान होते, मोफत तपासणी केली जाते शिबिरात. त्याच्यानंतरच्या शस्त्रक्रियेसाठी 50% सवलत हॉस्पिटलतर्फे देत तरी सर्व सर्व गरजू आणि गरीब लोकांना याचा विशेष फायदा होतो, जास्तीत जास्त संख्येने याचा उपभोग घ्यावा. आज रोजी श्री आनंदर्शीजी हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या शस्त्रक्रियाचे शिबिराचे उद्घाटन झालेले आहे. हे शिबिर आजपासून 9 मार्च ते 9 मेपर्यंत चालणार आहे. याच्यामध्ये गरजू पेशंटसाठी कमी दरामध्ये सर्व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येतील. त्याच्यामध्ये जांघेतील हर्निया, बिंबीचा हर्निया, इन्सिजनल हर्निया, ग्वाल बॅडर सर्जरी ह्या अत्यल्प दरात करण्यात येणार आहेत. त्याच्यासाठी पेशंटला जास्त तकलीफ होत नाही. दुर्बिणीद्वारे हर्निया केल्यानंतर पेशंटला जे हॉस्पिटलमध्ये स्टे राहतो ते कमी प्रमाणात राहावं लागतं. 2 ते 3 दिवसात पेशंट घरी डिस्चार्ज होतो व लगेच तो आपल्या कामाला रुजू होतो आणि कॉस्मेटिकली ही इन्सिजन नसल्यामुळे पेशंटला चांगलं असतं. त्यामुळे ज्यांना गरज आहे अशा सर्व गरजू पेशंटनी या शिबिराचा लाभ घ्यावा. लॅप्रोस्कोपीसाठी लागणारे सर्व साधन सामुग्री हे आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. HD कॅमेरा सुद्धा अवेलेबल आहे. चांगले मॉनिटर्स अवेलेबल आहेत. पोस्ट ऑफ केअरसाठी आपल्याकडे अत्याधुनिक ICU सेंटर आहे. त्यामुळे पेशंटची योग्य ते प्रकारे सर्व काळजी घेतली जाते. शस्त्रक्रिया शिबिर 9 मार्च ते 9 मे 2020 पर्यंत चालणार आहे. या शिबिरात 121 रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मार्गदर्शन केलं आहे. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.